गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, माझे नाव प्रोफेसर राहुल मनोज इंगळे. मी तुळशीरामजी गायकवाड पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नागपूर येथे असिस्टंट प्रोफेसर फिजिक्स या डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहे. तर स्टुडंट्स, आज आपण बघूया नवीन जो चॅप्टर आपला इंजिनिअरिंग अप्लाइड फिजिक्स हा आपल्या सब्जेक्टचं नाव राहील आणि त्यामध्ये आपल्याला जो नवीन टॉपिक शिकायचा आहे ज्याला आपण युनिट म्हणतो तर त्याला म्हणायचं आहे क्रिस्टलोग्राफी. तर क्रिस्टलोग्राफी हे युनिट आपल्याला शिकायचं आहे स्टुडंट्स. तर यामध्ये क्रिस्टलोग्राफी हे नेमकं काय असतं हे जाणून घेणे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर स्टुडंट्स, ज्या पद्धतीने आज आपण पूर्ण निसर्गाची जे संरचना आहे ज्यामध्ये झाडं, विविध प्रकारचे पर्वत, विविध प्रकारचे दगड, हे सगळे जे आपल्याला आपल्या आजूबाजू जे भेटते दिसते आपल्याला, तर ते पूर्णतः जर तुम्ही त्याला व्यवस्थितरित्या जर बघितलं तर दगडांमध्ये असणारा, धातूंमध्ये असणारा, त्या पद्धतीने तुम्हाला जे मॅटर ज्याला आपण निसर्गामध्ये असणारे जे तीन घटक जे पाडलेले आहे, ज्यामध्ये लिक्विड ज्याला द्रव्य पदार्थ आपण ज्याला म्हणतो, सॉलिड जे घन स्वरूपात असतात आणि गॅसेस जे वायू स्वरूपात असतात. तर स्टुडंट, या क्रिस्टलोग्राफी युनिटमध्ये आपल्याला स्पेशली म्हणजे विशेष करून जे आपल्याला शिकायचं आहे ते म्हणजे क्रिस्टल स्ट्रक्चर, ज्यालाच स्टडी अबाउट द क्रिस्टलोग्राफी, म्हणजे ज्यालाच आपण क्रिस्टलची संरचना म्हणजे स्फटिकाची संरचना ही कशा पद्धतीची असते हे आपल्याला या सब्जेक्टमध्ये या युनिटमध्ये जाणून घ्यायचे आहे. तर स्टुडंट, त्याचं इंट्रोडक्शन याची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. तर जसं की क्रिस्टल स्ट्रक्चर ही स्फटिकाची संरचना या नावाने ओळखल्या जाते, तर या निसर्गामध्ये भरपूर असे स्फटिक तुम्हाला आढळून येतील ज्यामध्ये त्यांचे आकार वेगळ्या पद्धतीचे राहतील. जर आपण बघितलं तर त्यामध्ये जसं त्रिकोण आकाराचे स्फटिक तुम्हाला दिसतील, गोलाकाराचे स्फटिक तुम्हाला दिसतील, रेक्टेंगल ज्याला आपण आयत स्वरूपी स्फटिक म्हणतो ते तुम्हाला दिसून येतील. परंतु स्टुडंट, या सर्व्यांमध्ये हे जे खनिज किंवा ज्याला आपण स्फटिक म्हणतो जे घन स्वरूपात असतात, ज्याला इंग्लिशमध्ये सॉलिड स्वरूप ज्याला आपण म्हणतो, तर हे पूर्ण जे सॉलिड स्वरूपाचे घन स्वरूपाचे जे पदार्थ आहे ज्यांना आपण स्फटिक इथं जे म्हणत आहे, तर त्यांचा आकार जरी वेगळा असला पण त्यांच्या जर बारकाईने जर आपण विचार केला, ज्याला मायक्रोस्कोपिक लेवल म्हटल्या गेलेला आहे, तर बारकाईने जर आपण त्याला बघितलं तर काही स्फटिक तुम्हाला असं आढळून येतील की त्यांच्यामध्ये असणारी जी संरचना आहे ही खूपच विशिष्ट पद्धतीने बनवल्या गेलेली आहे. तर काही जे विशिष्ट पद्धतीने बनवल्या गेलेली नाही तर त्यांचा अभ्यास करणं, त्यांना बारीक लेवलने बारकाईने त्याचा अभ्यास करणं हे आपल्याला अवघड होतं. परंतु त्यातलेही काही स्फटिकं अशा आहेत की ज्याची संरचना अगदी सुरेख पद्धतीने आपल्याला दिसून येते आणि त्यापैकी जे आपल्याला जो स्फटिक जो इथं अभ्यासाचा आहे स्टुडंट, तो म्हणजे आहे युनिट सेल. तर युनिट सेल नेमकं का असतं, तर त्यामध्ये आपल्याला तुम्ही जे आपल्या जीवनात वेगळ्या पद्धतीचे जो चौकोन आकाराचा एक जो स्फटिक बघितला असेल, जो ज्याचं चारी बाजूंनी जसे सहा फेस, त्याचे जे सहा वेगळे पद्धतीचे जे चेहरे, समोरचा, मागचा, त्याचा वरचा, खालचा, हे जे सहा जे स्वरूप आहेत, पार्ट जे ज्याला म्हणतो, विभाग जे आहेत, ते एकसारखे तुम्हाला दिसून येतील. ज्या पद्धतीने मी तुम्हाला या इथं जे दाखवत आहे, तर यामध्ये हा जो प्रकार आहे हा स्टुडंट युनिट सेल या नावाने ओळखला जातो. तर युनिट सेल हा पण देखील स्फटिकाचाच प्रकार आहे. तर स्टुडंट, या स्फटिकामध्ये विशिष्टता अशी आहे, ती विशिष्टता कोणत्या पद्धतीची आहे हे जाणून घेणे आपल्याला फार महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ युनिट सेल, तर कॅरेक्टरिस्टिक्स या युनिट सेलची खासियत काय, त्याची वैशिष्ट्यता काय हे आपल्याला जाणून घेणे फार महत्त्वाचं आहे. त्यापैकी हे जे आपल्याला इथं सात पॉईंट जे दिसत आहेत, हे सातचे सात पॉईंट या स्फटिकाशी, या खनिजाशी खूप महत्त्वाचं त्याचं संबंध आपल्याला इथं दिसून येतो. तर सगळ्यात पहिले व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, ज्यालाच युनिट सेलचे आकारमान हे कसे काढले जाते. तर विद्यार्थ्यांनो, जो युनिट सेल जो असतो, या युनिट सेलमध्ये एक विशिष्टता अशी आहे की याचे जे चार जे कोपरे आहेत, या खालचे चार कोपरे आणि वरील चार कोपरे, असे टोटल एकूण मिळून असे आठ कोपरे आपल्याला दिसतील आणि त्या आठही कोपऱ्यात तुम्हाला छोटे छोटे अणू तिथं आढळून येत आहेत. तर जसं हा पहिल्या नंबरचा अणू, दुसऱ्या नंबरचा अणू, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, हे जे आठ
कोपऱ्यावरचे जे अणू आहेत हे अशा पद्धतीने बनलेले आहे की सगळेच्या सगळे एक दुसऱ्याशी घनिष्ठ स्वरूपात एक दुसऱ्याशी घट्ट स्वरूपात एक दुसऱ्यांना चिटकून असतात. जे तुम्हाला या फिगरमध्ये ज्याला आपण चित्रामध्ये म्हणू शकतो या चित्रामध्ये तुम्हाला आढळून येते. तर स्टुडंट यांचा जो अंतर आहे हे जे तुम्हाला जे चित्र दिसत आहे तर यामध्ये जो पहिला जो कुठलाही अणूचं तुम्ही अंतर बघा. जर मी वन पहिला आणि दुसरा याचं अंतर जर बघितलं, दुसरा आणि तिसरा याचं जे अंतर बघितलं, तिसरा चौथा याचं अंतर बघितलं, तर या पूर्ण युनिट सेलमध्ये विद्यार्थ्यांनो हे सगळेचे सगळे अंतर कसे एकसारखे दिसतील. आणि ते एकसारखे दिसल्या असण्या कारणाने त्याला आपण स्मॉल छोट्या ए ने, ज्याला आपण स्मॉल ए म्हणतो, तर या छोट्या ए ने इथं दाखवण्यात आलेलं आहे. तर इथं सगळं जे तुम्हाला जे ए इथं पण दिसून येत आहे, ए इथं पण दिसून येत आहे, ए इथं पण दिसून येत आहे, म्हणजे हे जे त्रिकोणी मिती ज्यामध्ये जो त्रि आभासी, ज्याला आपण इंग्लिशमध्ये थ्री डायमेन्शनल असा शब्द तुम्ही ऐकला असेल, तर तीन आभासी या क्षेत्रात जर तुम्ही इथं या दृष्टिकोनातून जर तिथं बघितलं तर तुम्हाला इथं ए हे तीनही अंतर हे सारखे आढळून येतील. हे एक याची खास वैशिष्ट्यता आहे. तर याचा जो व्हॉल्यूम विद्यार्थ्यांना जर काढायचा असला तर आपल्याला या तिन्ही जे आयाम जे आहेत, पहिला आयाम त्याचं अंतर ए, दुसरा आयाम तिसरा आयाम, या तिघांचं अंतर जे आहे हे सारखं असल्या कारणाने याला ए गुणिला ए म्हणजे ए चा क्यूब, ज्याला ए चा घातांक असंही म्हटलं जातं. तर हे व्हॉल्यूम आहेचं सूत्र आहे, याचं हे फॉर्म्युला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर पहिलं जो होतं व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल, ज्याला युनिट सेलचे आकारमान जे काढायचं असेल तर ते तिन्ही आयाममध्ये असणारे जे काही त्याचं अंतर आहे या तिघांना गुणलं असता तुम्हाला व्हॉल्यूम जो आहे ए क्यूब हा तुम्हाला दिसून येतो, म्हणजे ए चा घातांक असं त्याला म्हटलं जातं. नंबर दोन, यामध्ये दुसरी वैशिष्ट्यता जी त्याची ॲटॉमिक रेडियस, ज्यालाच आपण अणूची त्रिज्या. ॲटम तुम्हाला माहिती आहे त्याला अणू म्हटलं जातं, तो सगळ्यात लहानातला लहान पदार्थ आहे कुठल्याही वस्तूचा. कुठलीही वस्तू जर तुम्ही बघितली, एखादी दगड म्हणा की एखादं लाकूड म्हणा, तर त्याला जर आपण छोट्यातल्या छोट्या एकदम बारकाई लेवलने जर खूप छोट्यातल्या छोट्या लेवलने जर आपण गेलो तर तुम्हाला जो सगळ्यात शेवटचा जो अणू म्हणजे जो पदार्थ दिसेल त्यालाच अणू म्हटला गेलेला आहे, जो की अत्यंत सूक्ष्म असा असतो. तर स्टुडंट इथं ॲटॉमिक रेडियस ज्याची अणूंची त्रिज्या ही काढण्यासाठी जे सूत्र आपल्याला दिलेलं आहे तर हे आपण इथं समजून घेऊया. तर इथं जे तुम्हाला हे चित्र दिसत आहे हेच ते चित्र जे युनिट सेलचं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो इथं एक आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की जरी हे आपल्याला हे अणू हे आठचे आठही अणू या कॉर्नरला जे तुम्हाला दिसून येत आहेत त्यालाही आणखी मोठ्या पद्धतीने जे मायक्रोस्कोप जो आपला यंत्र आहे याला जर याच्या थ्रू जर तुम्ही याच्याद्वारे जर तुम्ही त्याला बघितलं तर हाच अणू तुम्हाला असा गोलाकार ज्याला गोल आकारच्या स्वरूपात तुम्हाला आढळून येईल. म्हणून इथं आता आपण हा छोटासा अणू न दाखवता याला गोल स्वरूपात दाखवण्यात आलेला आहे. तसंच हा जो आहे ॲटम ज्याला आपण अणू आणखी म्हणू तर हाच अणू आपण याला मोठ्या आकारात दाखवण्यात आला. तर अशा पद्धतीने हे सगळे जे लहानातले लहान अणू जे तुम्हाला या चित्रामध्ये दिसत आहेत हे जरी तुम्हाला असे छोट्या स्वरूपात दिसत असतील परंतु त्याचं जर मोठं त्याला स्वरूपात जर तुम्हाला बघायचं असेल तर हे ॲटम हे अणू हे एक दुसऱ्यांशी असे जुळलेले तुम्हाला आढळून येतील. तर विद्यार्थ्यांनो हे काढण्यासाठी तर अणूची त्रिज्या जर काढायची असेल तर ते कसं काढतात तर आताच आपण बघितलं की ह्याचे जे दोन अंतरातला जे अणूचं अंतर म्हणजे दोन अणूचं अंतर इथले या दोन अणूचे अंतर या दोन अणूचे अंतर हे दोन्ही अंतर आपण कशाने दाखवलेलं आहे स्मॉल एने. मग आपण याला जर स्मॉल ए जर दाखवत असू तर हे एक अणू आणि दुसरा अणू हे एक दुसऱ्याशी कसे एक दुसऱ्याशी जुळलेले आहेत, याचा किनारा आणि या अणूचा किनारा एक दुसऱ्याशी जुळलेला आहे. तर आपल्याला माहित आहे की सर्कल ज्याला आपण वर्तुळ म्हणतो तो वर्तुळाचा जो केंद्रित भाग आहे तो केंद्रित भागामधून तर शेवटचं जे काही अंतर असतं त्याला आपण त्रिज्या म्हणतो, तसंच इंग्लिशमध्ये त्याला रेडियस हे तुम्ही ऐकलेलंच आहे. आणि तसंच या वर्तुळाची पण केंद्रस्थानापासून जे काही अंतर असेल त्याला आपण
त्रिज्या म्हणू, मग हे त्रिज्या म्हणजे हे आर ने जे मी इथं दर्शवलेलं आहे आणि ही त्रिज्या ही आर ने दर्शवलेलं आहे, या दोघांना जर मी ऍड केलं तर आपल्याला टू आर, आर प्लस आर, आर अधिक आर, हे आपल्याला टू आर भेटेल. आणि हा टू आर हा आपल्याला कशा संबंधित दर्शवतो, तो हा आपल्याला दर्शवतो ए संबंधित, म्हणजे या दोघांचं अंतर आर प्लस आर टू आर हा दुसरा दुसरा काहीच नसून तो काय असेल, स्मॉल ए असेल. म्हणून विद्यार्थ्यांनो जो आपल्याला रेडियस ज्याला आपण त्रिज्या म्हणत आहे, तर अणूंची त्रिज्या काढण्याचं सूत्र जे आपल्याला इथं भेटलेलं आहे ते आहे आर इज इक्वल टू ए अपॉन टू. ते हे आपल्याला ध्यानी आणि मनी ठेवायचं आहे. तसंच तिसऱ्या नंबरचं जी याची वैशिष्ट्यता आहे या युनिट सेलची, छोट्यातल्या छोट्या सेलची, या स्फटिकाच्या आतमध्ये असणाऱ्यांची, ते आहे इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम. तर या पुणे युनिट सेलमध्ये, छोट्याशा सेलमध्ये अणूचे परिणात्मक संख्या कशी काढली जाते, कारण की इथं तुम्हाला पूर्णच्या पूर्ण या युनिट सेलमध्ये आठ असे अणू कोपऱ्यात तुम्हाला दिसत आहे. तर हे जे युनिट सेल आहे विद्यार्थ्यांनो, आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की हे युनिट सेल आपण एक मोठ्या आकारापासूनच ध्यानीमनी येथून घेतलेला आहे. तर जो घन स्वरूपाचा जो पदार्थ आहे, तर घन स्वरूपाचे पदार्थामध्ये असणारे जे युनिट सेल जे आहेत हे एक दुसऱ्यांशी जुळलेले असतात. म्हणजे हा युनिट सेल याच्या बाजूला दुसरा युनिट सेल राहील, तसंच याच्यावर एक युनिट सेल, याच्या खाली पण एक युनिट सेल, त्याच्या लेफ्ट साईड, त्याच्या उजव्या साईडला, याच्या डाव्या साईडला, तर असे पूर्ण हे युनिट सेल एक दुसऱ्यांशी कसे जुळलेले असतील. आणि याचा इफेक्टिव्ह नंबर म्हणजे त्याचा अणूंचे परिणात्मक संख्या जर आपल्याला काढायची असेल, तर त्यासाठी जे सूत्र आहे, तर त्याआधी इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम हे काढण्यासाठी आपल्याला एक चिन्हाची गरज असते. तर हे इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम, अणूंची परिणात्मक संख्या, हे काढण्यासाठी झेड या सिम्बॉल ज्याला चिन्हाने दर्शवले जाते, आणि त्याचे जे सूत्र आहे ते आहे टोटल नंबर ऑफ कॉर्नर ॲटम गुणिला शेअरिंग ऑफ इच कॉर्नर ॲटम टू अदर सेल. म्हणजेच या युनिट सेलमध्ये एकूण अणू किती आहेत गुणिला एक अणू अशा किती युनिट सेल्सशी त्याचा शेअर करतो, म्हणजे त्याच्यासोबत तो संबंध दाखवतो. तर विद्यार्थ्यांनो हा एक अणू पुन्हा आठ उरलेल्या अणूशी तो संबंध दाखवेल. पुन्हा हा अणू म्हणजे ॲटम हा पुन्हा नेक्स्ट पुढच्या जे आठ अणू आहेत त्यांच्यासोबत संबंध दाखवेल. तर अशा पद्धतीने हा जो शेअरिंग ऑफ इच कॉर्नर ॲटम टू इच अदर सेल याचा अर्थ असा असतो की एक अणू बाकी उरलेल्या त्याच्या बाजूमध्ये असणाऱ्या किती ॲटम सोबत संबंध दर्शवेल. तर तो असेल विद्यार्थ्यांनो वन अपॉन आठ, म्हणजे एकाचा अष्टन भाग, वन एट ज्याला आपण म्हणतो. आणि टोटल नंबर ऑफ कॉर्नर ॲटम म्हणजे या पूर्ण युनिट सेलमध्ये टोटल म्हणजे एकूण अणू किती आहेत. तर तुम्हालाच आता आपण सांगितले की इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ असे एकूण आठ अणू आहेत, त्यामुळे आपण याला आठ गुणिला वन अपॉन एट एकाचा अठ्ठावीस भाग, तर याला आठ आठ हा कॅन्सल होईल, तर तुम्हाला झेड इज इक्वल टू वन. म्हणजे या पूर्ण युनिट सेलमध्ये अणूंचे परिणात्मक संख्या जी राहील ती राहील एक. म्हणजेच काय की हा एक अणू पुन्हा त्याचे उरलेले जे आठ अणूंशी संबंध दाखवेल, पुन्हा हा एक अणू पुन्हा उरलेल्या आठ अणूंशी संबंध दाखवेल. तर हा पूर्ण जो युनिट सेल आहे हा टोटल म्हणजे एकूण अणूंची परिणात्मक संख्या जी आपल्याला जे कॅल्क्युलेट ज्याला आपण जर सॉल्व करून ज्याला एकानंतर एक या फॉर्म्युला या सूत्राने जर सॉल्व केलं तर आपल्याला याची संख्या किती भेटते, एक भेटते. तर हा त्याचं सूत्र होतं, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तसंच विद्यार्थ्यांनो चौथा जो युनिट सेलची जे वैशिष्ट्य असणारा जो पॉइंट आहे तो आहे कॉर्डिनेशन नंतर समन्वयक संख्या. तर विद्यार्थ्यांनो समन्वयक संख्या काय असते, तर समन्वयक संख्या म्हणजे की एक ॲटम पासनं किती असे ॲटम समान अंतरावर आहेत. तर त्यासाठी मी एक तुम्हाला इथं जे युनिट सेल जे दाखवणार आहेत, तर या युनिट सेल हा जो युनिट सेल जर आपण गृहित धरला, तर या युनिट सेलमधून त्याच्या बाजूला दुसरा युनिट सेल लागलेला आहे, या युनिट सेलपासून पुन्हा इथं एक युनिट सेल एक दुसऱ्याशी जुळलेला आहे, तसाच हा युनिट सेलच्या वर पण एक युनिट सेल जुळलेला आहे, या युनिट सेलपासून या अणूपासून हा एक अणू पुन्हा जुळलेला आहे. तर असे जर आपण जर शोधून काढले तर एकच
विशिष्ट ऐटम पासून म्हणजे एक विशिष्ट अणुपासून असे सहा तुम्हाला समान अंतरावर असणारे अणु पाहास मिळतील. म्हणून याची कोऑर्डिनेशन नंबर ज्याला समन्वयक संख्या म्हटल्या गेलेली आहे ती आहे तुमची सहा. तर अशा पद्धतीने ते आपल्याला काढता येते. तसंच पाचव्या नंबरवर आपल्याला जो येतोय ॲटॉमिक पॅकिंग फ्रॅक्शन. तर विद्यार्थ्यांनो ॲटॉमिक पॅकिंग फ्रॅक्शन नेमकं काय असतं? तर युनिट सेलमध्ये, आता युनिट सेल पण तुम्हाला विविध पद्धतीचे पाहास मिळतील. जसं यामध्ये जे आपण बघतोय हा साधा अणूची रचना असणारा कोऑर्डिनेशन नंबर आणि ॲटॉमिक फ्रॅक्शन आपल्याला दाखवत आहे. तर असे तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे दाखवतील. तर त्यानुसार ॲटॉमिक पॅकिंग फ्रॅक्शन ज्याला अणूचे आंतरिक अपूर्णांक पण विविध पद्धतीने तुम्हाला त्याचा क्रमांक त्याची संख्या पण तुम्हाला वेगळीच दिसणार आहे. तर जसं इथं तुम्हाला आठ अणू दिसत आहेत तर यामध्ये ॲटॉमिक पॅकिंग फ्रॅक्शन तर असे टोटल किती ॲटम म्हणजे किती अणूंनी या पूर्ण युनिट सेलमध्ये जागा समाविष्ट केलेली आहे म्हणजे त्यांनी घेतलेली आहे. तर हे काढण्यासाठी ॲटॉमिक पॅकिंग फ्रॅक्शन याचं जो सूत्र यांनी जे दिलेलं आहे ते आहे APF इज इक्वल टू झेड गुणिला व्हॉल्यूम ऑफ ॲटम अपॉन व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर हे त्याचं सूत्र आहे ज्यामध्ये विद्यार्थ्यांनो झेड म्हणजे आत्ताच मी तुम्हाला सांगितलं इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम म्हणजेच अणूंची परिमाणात्मक संख्या त्या युनिट सेलमध्ये किती आहे. तसंच व्हॉल्यूम ऑफ ॲटम म्हणजेच अणूचे आकारमान. तर विद्यार्थ्यांनो हे जो व्हॉल्यूम ऑफ ॲटम हे काढत असताना आपल्याला हा अणू कशा पद्धतीने दिसत आहे ते महत्वाचं आहे. तर जसं हा अणू दिसायला कसा दिसत आहे वर्तुळ आकाराचा म्हणजे गोल आकाराचा. आणि आपल्याला माहित आहे की व्हॉल्यूम ऑफ ॲटम म्हणजे व्हॉल्यूम ऑफ स्पियर ज्याला आपण वर्तुळ म्हणतो तो वर्तुळाचे आकारमान हे तुम्हाला माहिती आहे 4/3 4/3 पाय गुणिला आर क्यूब आरचा घातांक अपॉन म्हणजे भागीला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. तर व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आताच आपण बघितलेला आहे की व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल हा कसा काढतात. तर त्यासाठी जे आपल्याला सूत्र जे दिलं होतं की तिन्ही साईडने तिन्ही जे अंतराचा जो गुणाकार राहील तो आपला व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल राहील. आणि हेच जी संख्या आहे याची जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला यामध्ये टाकायची असते. म्हणून इथं झेड म्हणजे इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम म्हणजे अणूची परिमाणात्मक संख्या किती आहे एक जे आपण आधीच काढलेली आहे गुणिला 4/3 हे त्याचं सूत्रानुसार आपण जात आहोत. तसंच पाय जसे तसंच हा पाय तुम्हाला माहिती आहे 10वीपासून तुम्ही शिकत आलेला आहे पाय हा कॉन्स्टंट असतो 22/7 किंवा 3.14 हा आपण त्याचा स्थिरांक घेत असतो. मल्टीप्लाइड म्हणजे गुणाकार. आता आर आर ही जी झाली अणूची त्रिज्या. आणि विद्यार्थ्यांनो जे अणूची त्रिज्या जी आपण काढलेली आहे ती आर इज इक्वल टू A/2 ही व्हॅल्यू काढलेली आहे. ही व्हॅल्यू आपल्याला पुन्हा या आरच्या जागी टाकायची असते आणि ती A/2 टाकल्यानंतर हे एचा क्यूब आपण इथं जसं तसं लिहू आणि हा 2 तर 2 म्हणजे 2/3 येईल. तर 2 आपण 3 लिहू 2×2×3 तर 2×2×2×2 तर अशा पद्धतीने हे 8 येईल. आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला π/6 हे शेवटचं उत्तर भेटेल. आणि पायची व्हॅल्यू जर तुम्ही 22/7 अथवा 3.14 हे जरी टाकली असता तुम्ही त्याला जर सॉल्व्ह करून त्याला जर व्यवस्थित कॅल्क्युलेटरने जर काढलं तर तुम्हाला 0.52 किंवा 52% ज्याला याला आपण शेकड्यामध्ये पण काढू शकतो. तर 52% हे त्याचं एक फायनल त्याचं शेवटचं उत्तर असेल ज्याला आपण 52% असं पण म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने ॲटॉमिक पॅकिंग फ्रॅक्शन पण आपण काढलेलं आहे. आणि नंतर व्हाईट स्पेस. तर विद्यार्थ्यांनो जसं ॲटॉमिक पॅकिंग फ्रॅक्शन की युनिट सेलमध्ये अणूंनी किती जागा घेतली आता आपल्याला शिकायचं आहे व्हाईट स्पेस. आता अणूंनी जागा घेतल्यानंतर किती जागा त्यांनी रिक्त सोडलेली आहे तर जी रिक्त सोडलेली आहे त्यालाच म्हटल्या गेलेलं आहे व्हाईट स्पेस जे पर्सेंटेजमध्ये शेकड्यामध्ये काढल्या जातं. तर पर्सेंटेज व्हाईट स्पेस म्हणजे रिक्त संख्या त्या अणूंची रिक्त संख्याबद्दलचं आपल्याला काढायचं असतं. तर त्याच्यासाठी जो
यांनी फॉर्मुला म्हणजे आपल्याला जो दिलेला आहे सूत्र ते लक्षात ठेवायचं आहे. परसेंटेज व्हाईट म्हणजे शेकडा व्हाईट स्पेस काढण्यासाठी विच इज इक्वल टू 1 APF गुणिला 100. तर हे 100 म्हणजे आपल्याला शेकड्या स्वरूपात काढल्या असल्या कारणाने आपल्याला तिथं 100 तिथं घ्यायचे आहे. तर 1 म्हणजे 1 मायनस त्याला वजा करायचं आपल्याला APF. APF म्हणजे ॲटॉमिक वॅक्युम फ्रॅक्शन जे आधीच आपण काढलेलं आहे शेकड्यामध्ये पण काढलेलं आहे 52 म्हणजे 52% ज्याला 52% म्हणतं किंवा जर त्याला अपूर्णांकामध्ये जर काढायचं असेल तर 0.52 असं पण काढलेलं आहे. तर आपण एफईएफची संख्या जी आधी काढलेली आहे ती जर संख्या या जागी जर आपण टाकली तर 1 - 1 - 0.52 गुणिला 100 जर याला सॉल्व केलं तर शेकड्यामध्ये जर आपल्याला काढायचं असलं तर तो निघेल 48%. 48%. तर अशा पद्धतीने बघा जर तुम्ही स्वतःचा एक तर्क जर लावला की एखाद्या युनिट सेलमध्ये जर 52% अणु जर आपली जागा समाविष्ट करतायत तर उरलेली जागा किती असली पाहिजे तर उरलेली जागा असली पाहिजे 48%. तर अशा पद्धतीने 48% त्यामध्ये असणारी रिक्त संख्या आहे अणूंची. तर अशा पद्धतीने व्हाईट स्पेस पण आपल्याला काढता येतो. तसंच याचा मधला जो शेवटचा टप्पा जो आहे ज्याला सगळ्यात महत्वाचं टप्पा पण मांडला गेलेला आहे डेन्सिटी ऑफ युनिट सेल. तर या पूर्ण युनिट सेलची घनता किती आहे तर यामध्ये आपल्याला याचा जो फॉर्म्युला दिलेला आहे ते दाखवला जातो रो ने जो 9 आकारा तुम्हाला दिसतो पण तो त्याला म्हटल्या गेलेला आहे ग्रीक वर्ड मध्ये त्याला रो असा शब्द आहे आणि त्याचा जो सूत्र आहे झेड गुणिला एम अपॉन एन ए इंटू ए क्यूब. तर ज्यामध्ये झेड आधीच आपण काढलेला आहे ही व्हॅल्यू इथं टाकायची असते. एम मास जो पद्धती ज्या पद्धतीचा आपल्याला स्फटिक दिला असेल अल्युमिनियम टाईपचा म्हणा किंवा आयर्न जो पद्धतीचा असेल तर त्याची आपल्याला जर त्याचा मास त्याचा जर आकारमान आणि तसंच त्याचा जो वस्तुमान जर माहीत असलं तर ते आपण व्हॅल्यू इथं टाकायची आहे आणि त्याला एन एवोगॅड्रो नंबर म्हटला गेलेला आहे तो पण स्थिर असतो त्याचा स्थिरांक असतो तो पण व्हॅल्यू तिथं आपल्याला टाकायची आहे. आणि ए आधीच आपण ही एची व्हॅल्यू काढलेली आहे आणि ही एची व्हॅल्यू जर आपण यामध्ये टाकली तर तुम्हाला डेन्सिटी म्हणजे घनता युनिट सेलची घनता किती आहे हे या पद्धतीने काढता येते. तर हे पूर्ण जे होतं विद्यार्थ्यांनो हे क्रिस्टल स्ट्रक्चर म्हणजे कशा पद्धतीने कुठलेही स्फटिक कशा पद्धतीने बनलेले असतात आणि त्यासाठी लागणारी त्यांची वैशिष्ट्यता कोणती होती ती आता आपण इथं लक्षात घेतलेली आहे. ओके थँक्यू व्हेरी मच.